मला आठवत हिंदुर्जय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अण्णा हजारेजींना वाकड्या तोंडाचा गांधी असं म्हणून बाळासाहेब म्हणायचे. बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्याच वाकड्या तोंडाच्या गांधीच्या हातात मशाल घेण्याची बाब आणि मागणी आणि आग्रह सामन्यातूनच करायला लागतोय. हेच म्हणजे उद्धव ठाकरेंनी आयुष्यामध्ये काय कमवलंय ह्याच उत्तम उदाहरण आहे. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढायची असेल तर पहिलं मातोश्रीच्या बाहेर जाऊन उपोषण करावं, मशाल जळावी जळावी आणि मग भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करा. मॅडम काल आणि आज उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या उभाटा सेनेची एवढी अधोगती झालेली आहे. ते दोन दिवसापासून किंवा आजच्या सकाळच्या सामन्याच्या अग्रलेख अण्णा हजारेजीने मशाल हातात घ्यावी असे दिवस उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या उभाटावर आलेले आहेत. मला आठवत हिंदुर्जय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी अण्णा हजारेजींना वाकड्या तोंडाचा गांधी असं म्हणून बाळासाहेब म्हणायचे, टीकाही करायचे. आणि आज बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्याच वाकड्या तोंडाच्या गांधीच्या हातात मशाल घेण्याची बाब आणि मागणी आणि आग्रह सामन्यातूनच करायला लागतोय. हेच म्हणजे उद्धव ठाकरेंनी आयुष्यामध्ये काय कमवलंय ह्याचं उत्तम उदाहरण आहे. किंवा त्याच्या कामगार संजय राजाराम राऊतनी त्याची काय अवस्था केली आहे हेच त्याचं उत्तम उदाहरण आहे. अण्णा हजारेजींना परत एकदा मशाल पेटवायचीच असेल, उपोषण करायचंच असेल तर त्यांनी मातोश्रीच्या समोर जाऊन करावं. कारण का सर्वात मोठा भ्रष्टाचारी, सर्वात मोठा चोर हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसला असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई लढायची असेल तर पहिलं मातोश्रीच्या बाहेर जाऊन उपोषण करावं, मशाल जळावी जळावी आणि मग भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करा. उद्या पासून जे दोन दिवस जे हास्य जत्रेचं महा एपिसोड उद्यापासून दोन दिवस जे सुरू होणार आहे त्याचे जे काही टीझर लॉन्च झालंय त्याच्यावर लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख. मला महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख या शब्दावर आणि या पदावर आक्षेप आहे. कारण का महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच असू शकतात. कोणाला दुसरं ती पदवी देता कामा नये. कारण का शिवरायांना आम्ही आमच्या महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख समजतो. म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही आयऱ्या गेऱ्याला कुटुंब प्रमुख म्हणणं हे शिवरायांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या जनतेची त्यांनी माफी मागावी असं मी बोलीन. आणि ते महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुख म्हणणं त्यांनी थांबवावं. अडीच वर्ष जेव्हा उद्धवजींना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनण्याची जेव्हा जबाबदारी मिळाली तेव्हा गळ्याला पट्टा लावून फक्त स्वतःच कुटुंब सांभाळलं, महाराष्ट्राला काही त्यांनी सांभाळलं नव्हतं. तेव्हा स्वतःच्या कुटुंबाचे फक्त किशे भरले तेव्हा महाराष्ट्राबद्दल आठवलं नाही. म्हणून उगाच स्वतःला मोठ्या पदवी देण्यापेक्षा आमच्या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख हा छत्रपती शिवरायांचा आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगेन.